आज आपण पाहतोय की विशेषतः प्रधानमंत्री आवास योजनेमध्ये नागरीमध्ये मी श्रीमती सोनिया सेठींचं अभिनंदन करेन की त्यांनी खूप त्याच्यामध्ये लक्ष घातलं, पण याच्यामध्ये आपल्याला अजून वेगानं पुढे जायची गरज आहे. आपल्याला ही कामं कुठल्याही परिस्थितीमध्ये 2024 पर्यंत पूर्ण करायची आहे. त्यातल्या अडचणी दूर कराव्या लागतील. अनेक वेळा युसीज येत नाही, युसीज येत नसल्यामुळे केंद्र सरकारकडे पैसा असून देखील तो मिळत नाही. आणि म्हणून मला असं वाटतं की या ज्या छोट्या छोट्या गोष्टी आहेत, आज मी पुन्हा एकदा सांगतो, निधीची कुठेही कमतरता नाही आहे. माननीय मुख्यमंत्र्यांनी प्रचंड मोठा निधी नगर विकास करता याही वर्षी राखून ठेवलेला आहे. तो सगळ्यांना मिळू शकतो. केवळ आवश्यकता आहे की आपल्या कल्पकतेचा विचार करून आपल्याला याचं योग्य इम्प्लिमेंटेशन कसं करता येईल, त्यात पारदर्शिता कशी आणता येईल, हे जर आपण केलं तर मला असं वाटतं की आज मोठ्या प्रमाणात आपण परिवर्तन करू शकतो. एक गोष्ट आपण अजून लक्षात घेतली पाहिजे की आपण सेवा देणारी संस्था आहोत. आपण सर्व्हिस सेक्टरमध्ये जास्तीत जास्त काम करतो आहोत. आणि आज ज्यावेळी आपण ही सगळी गुंतवणूक करतो त्यावेळी मोठ्या प्रमाणात रोजगार निर्मिती देखील होते. आज आपण घनकचऱ्याचं व्यवस्थापन जेव्हा करतो प्रचंड मोठ्या प्रमाणात रोजगार निर्मिती होते. आज सांडपाण्याचं व्यवस्थापन करतो मोठ्या प्रमाणात रोजगार निर्मिती होते. आज परिवहन सेवेमुळे मोठ्या प्रमाणात रोजगार निर्मिती होते. एक इकोसिस्टम तयार होते. केवळ तेवढ्यापुरतं नाही तर त्याच्या एन्सिलरीज तयार होतात, त्याच्याकरता मॅनपॉवर तयार होते, त्याच्याकरता अजून हाऊसकीपिंगच्या व्यवस्था तयार होतात. त्यामुळे एक प्रकारे या सगळ्या गुंतवणुकीतून मोठ्या प्रमाणात रोजगाराची निर्मिती देखील आपण करतो आहोत. आणि म्हणून मला विश्वास आहे की महाराष्ट्रामध्ये एक विजिबल बदल. आज आपण अनेक शहरांच्या फिल्म पाहिल्या, काही शहरांच्या फिल्म बघितल्या नाहीत, पण आज शहरांमध्ये गेल्यानंतर बरं वाटतं. आज शहरं थोडी स्वच्छ वाटतात. आज शहरांमध्ये कुठेतरी एक सेन्स असा दिसतो की आपलं शहर चांगलं राहिलं पाहिजे.